तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आगामी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारी अनुषंगाने नाशिक मनपातील सर्व 31 प्रभागासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व शाखा अध्यक्षांच्या नियुक्त्या संदर्भात मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते 3 दिवस नाशिक दौऱ्यावर आहे। या दौऱ्यात नाशिकमधील 6 विभागांच्या इच्छुक शाखा अध्यक्षांनी स्वतः अमित राज ठाकरे व मनसेचे वरिष्ठ नेते हितगुज करणार आहेत। नाशिक पूर्व, मध्य नाशिक, नाशिक पश्चिम अशा 3 विधानसभा मतदारसंघातील 6 विभागाच्या मुलाखत सुरू करण्यात आले आहे। अमित राज ठाकरे यांच्यासह बाळासाहेब नांदगावकर, अनिल शिदोरे, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, किशोर शिंदे, योगेश परोळेकर, अमय खोपकर, दिलीप कदम, योगेश खैरे, अविनाश जाधव हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून औरंगाबाद रोडवरील यशवंत लॉन्स, ठक्कर बाजार येथील राजगड कार्यालय आणि कामटवाडी येथील माऊली लॉन्स अशा 3 ठिकाणी इच्छुकांशी मनसे पदाधिकारी संवाद साधणार आहे। आपल्याला आठवत असेल तर याच्या आधी सुद्धा सन्माननीय अमित ठाकरे साहेब आणि बाकीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी येऊन गेले होते आणि त्याचाच पुढचा टप्पा आज आहे। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शाखाध्यक्ष ना भेट येणं, त्यांच्याशी संवाद साधणं, ह्याच्यासाठी 1-3 टीम त्या सन्माननीय राजसाहेबांनी मुंबईवरून इथे पाठवलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांच्याशी चर्चा करतायत, शाखाध्यक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत, नवीन काही ती जी प्रभाग रचना बदलणार आहे त्याचा अंदाज घेऊन त्या पद्धतीने कुठले अजून नवीन पद कोणाला द्यावी लागतील किंवा कसं काय त्याची सगळी चाचणी चालू आहे। शाखा अध्यक्ष पदासाठी सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये। हा प्रत्येक वॉर्डला शाखा अध्यक्ष असतो आणि त्याच्या नेमणुकांसाठी बैठका सुरू आहेत। नाशिकमध्ये 3 विधानसभेसाठी 3 गट तयार केले आहेत। पहिला गट पक्षाचे नेते आदरणीय अमितजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक मध्य या विधानसभेकरिता बैठका चालू आहेत। दुसरा गट नाशिक पूर्व या विधानसभेसाठी पक्षाचे नेते नितीन सरदेसाई माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आणि नाशिक पश्चिमसाठी पक्षाचे नेते माजी आमदार, माजी गृहमंत्री बाळा नांदगावकरजी आणि मी शिरीष सावंत, माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी संजय नाईक, अविनाश जाधव आणि अमेय खोपकर अशी आमची ही टीम आज इथं आलेली आहे। ज्या महाराष्ट्र सैनिकांना संघटनेत शाखाध्यक्ष म्हणून काम करायची इच्छा असेल त्या सर्वांनी त्यांच्या विभागाच्या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे। एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।